गडचिरोली इथल्या जवानांसोबत मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार आहेत आणि यावेळी नागपुरात मुख्यमंत्री शिंदे दाखल झालेले आहेत. नक्षलवादी चळवळ मोडून काढायची असून मनोबल वाढवण्यासाठीच आपण जवानांसोबत दिवाळी साजरी करत असल्याचं सांगितलं. तर समृद्धी मार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्येच सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करण्याची नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावरती सोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे तसंच शहरी नक्षलवादावर देखील विभागाचं लक्ष. दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो, राजसाहेबांनी आम्हाला मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं. दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेलं आहे. ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती, एक आपले सण उत्सव एवढीच चर्चा होती. नाना पटोल म्हणले की सरकार बरखास्तची मागणी करू आम्ही आता या आता हे भाष्य हास्यास्पद आहे कारण आज राज्यामध्ये एक थंपिंग मेजॉरिटी असलेलं एक स्पष्ट आणि भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालेलं आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 72 मोठे निर्णय घेतलेले आहेत, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. विरोधी पक्ष टीका करतायत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ. समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांसाठी. परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर करायला सांगितलेले आहेत. ते निकषात बसू अथवा न बसू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्यामधील धोडराज पोलीस ठाण्याची पाहणी केली आणि सातत्यानं माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या भागातील नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचं त्यांनी उद्घाटन केलं. एकनाथ शिंदेंनी जंगलातील भौगोलिक परिस्थितीचीही पाहणी केली. पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं उद्घाटन ज्यावेळेला करण्यात आलं त्या ठिकाणची आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. गडचिरोलीमधील भौगोलिक परिस्थितीची देखील पाहणी त्यांनी केली. पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. स्टार्ट. धोडराज किती अति संवेदनशील आपण बघू शकता. समोर घनदाट जंगल दिसत आहे, छत्तीसगडच्या बॉर्डरला लागून आहे. माओवाद्यांच्या हालचाली असतात. अनेकदा माओवादी या आउटपोस्टच्या जवळ येऊन ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आलेले आपण बघू शकता. किती धोकादायक ठिकाणी ते आलेले आहेत आणि पूर्ण पाहणी करतात. या नव्या इमारतीचं आता उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर आता संपूर्ण परिस्थितीची जवान कशा पद्धतीने या इमारतीवर तैनात असतात. डीआयजीने आता पूर्ण संदीप पाटील यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री स्वतः जवानांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आहेत आणि अशा पद्धतीच्या या आउटपोस्टच्या माध्यमातून काय जवान कशा पद्धतीनं या परिसराची निगा राखतील किंवा सुरक्षेचं हे करतील आपण ठरवूया. काय तुम्ही आता या अशा ठिकाणी येऊन हे करतात, काय म्हणाल तुम्ही? पोलीस पण अतिसंवेदनशील भागात काम करतातच ना, त्यामुळे त्यांना भेटायला आलोय मी खास आणि त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करायला. नाही, अशा पद्धतीचा हा घनदाट भाग आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही राज्याचे पहिले मुख्यमंत्री आज आलेले आहात. उलट आपले जे लोक जवान काम करतात अशा परिस्थितीत आणि त्या परिस्थितीत देखील कुटुंबापासून दूर राहून हे आपल्या राज्याचं सीमेचं देशाचं रक्षण करणारे सगळे जवान आहेत आणि त्यांना देखील यातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मी आणि अदिजी या ठिकाणी आलेलो आहे. या पोलीस स्टेशनचं देखील अतिदुर्गम भागात उद्घाटन झालेलं आहे आणि हे आउटपोस्ट आहे अतिशय दुर्गम भागामध्ये. समोर म्हणजे हा पूर्ण जंगल व्याप्त परिसर आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षलांचं येजा असते आणि म्हणून या ठिकाणी देखील आपले जवान जे आहेत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं रक्षण करत आहेत
एक मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे गंभीरपणे उभं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत गडचिरोली पोलीस ज्या पद्धतीनं काम करत आहेत आज हे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आणखी सरकार काय मदत करू इच्छिते अशा पद्धतीने माओवादविरोधी अभियानामध्ये लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी? सरकार त्यांच्या पाठीशी आणि जवान देखील अतिशय योग्य प्रमाणे त्यांचं कर्तव्य बजावतात हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे नक्षलवादाच्या विरोधामध्ये किंबहुना नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आपले जवान जे आहेत हे सक्षम आहेत, अतिशय सक्षम आहेत. एकूणच माओवाद विरोधी अभियानामध्ये जवानांच्या पाठीशी सरकार असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18, लोकमत, गडचिरोली.